कृषि मंत्री नरेंद्र सिंह जी तोमर, केंद्रीय खते व रसायन मंत्री सदानंद जी गौड़ा या दोन्ही केंद्रीय मंत्र्यांना मी आज विनंती केली आहे की खत कंपन्यांनी या वर्षी आता मोठ्या प्रमाणावर खताच्या किमती वाढवल्या, बॅगचे भाव वाढवले, हे शेतकऱ्यांना न परवडणारे आहेत। केंद्र सरकार शेतकऱ्यांना मदत करण्याच्या दृष्टीने एका खताच्या बॅगला 400-500 ते 700 रुपयापर्यंतची सबसिडी देते। या वर्षी खताचे भाव वाढले, केंद्र सरकारने अनुदान वाढून द्यावं अशा प्रकारची मी केंद्राकडे मागणी केली आहे। 10-26-26 खत घेताना शेतकऱ्यांना लिंकिंगचं खत कंपल्सरी केलं आहे, सागरिका नावाचं बोगस खत घेण्याची कंपल्सरी केलेलं आहे। वेगवेगळ्या कंपन्यांनी आपल्या कंपनीचे काही खत निर्माण केलेत, निकृष्ट दर्जाचे खत निर्माण केलेत आणि ते लिंकिंग न विकतायत, ते बंद होणं आवश्यक आहे। जे वाढवलेले भाव आहेत याला केंद्र सरकारने सबसिडी दिली पाहिजे, महाराष्ट्राच्या सरकारने सुद्धा सबसिडी दिली पाहिजे। 10-26-26, 20-20-0, 15-15-15 डीएपी 12-32-16, पोटॅश 24-24-0 अशा प्रकारची ही शेतकऱ्यांची मागणी असणारे खत आहेत आणि ही खत जुन्या भावाने विकली पाहिजेत। मात्र नवीन दराप्रमाणे खत विक्रीचा उद्योग चालू आहे। डीलरकडे खताचे गोडाऊन भरलेले आहेत, सब डीलरकडे खताचे गोडाऊन भरलेले आहेत, कृषी सेवा केंद्राकडे खत उपलब्ध आहे। हे सगळं खत जुन्या भावाने विकलं पाहिजे अशा प्रकारची मागणी मी आज केंद्र सरकारकडे केली आहे। राज्य सरकारने हे खत विकताना कृषी अधिकारी आहेत, कलेक्टर आहेत, यांना कंपल्सरी केलं पाहिजे की हे जुन्या रेटनंच जुना स्टॉक विकला पाहिजे अशा प्रकारचे आदेश राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी दिले पाहिजेत। आणि राज्य सरकारने सुद्धा खतावर सबसिडी दिली पाहिजे, एका बॅगला किमान 500 रुपये राज्य सरकारने अनुदान दिलं पाहिजे, केंद्रानेही वाढून अनुदान दिलं पाहिजे अशा प्रकारची मागणी मी केंद्रीय दोन्ही मंत्री, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, राज्याचे मुख्य सचिव यांच्याकडे केली आहे। शेतकऱ्यांना योग्य दराने खत उपलब्ध करून द्या, जुना स्टॉक जुन्या भावाने द्या। शेतकरी रस्त्यावर उतरला तर सरकारला पळता भुई थोडी होईल, शेतकऱ्यांचं कंबरड मोडलेलं आहे, कोरोनामुळे शेतकरी हतबल झालेला आहे। मागच्या वर्षी अतिवृष्टी झाली, महापूर आला, ढगफुटी झाली, चक्रीवादळ झालं, शेतकऱ्यांना सरकारने मदत केली नाही। आता या वर्षी खताच्या कंपन्यांनी भाव वाढवले तर केंद्र सरकारनं अनुदान वाढून दिलं पाहिजे आणि राज्य सरकारनं सुद्धा एका बॅगला 500 रुपये दिले पाहिजेत अशी मी मागणी केलेली आहे। धन्यवाद। रोज नई खबरों को देखने के लिए हमारे औरंगाबाद समाचार चैनल को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए हमारे बेल आइकन को दबाइए ताकि हर खबर की नोटिफिकेशन आपको मिलती रहे।